फंगल इन्फेक्शनवर घरगुती उपाय. पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचा म्हणजेच फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे बुरशी निर्माण करणारी जंतू वेगाने पसरतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करू शकता. जाणून घेऊयात योग्य वेळी योग्य घरगुती उपाय करून फंगल इन्फेक्शनमध्ये आराम कसा मिळू शकतो. एक, कडुलिंब हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असते. कडुलिंबाची पानं पाण्यात उकळवून त्या पाण्याने आंघोळ केल्यास फंगलपासून सुटका मिळते. 2, फंगल इन्फेक्शनच्या ठिकाणी हळद लावल्याने आराम मिळतो. 3, खोबरेल तेलाचा वापर फंगल इन्फेक्शनमध्ये केला जातो. या तेलामुळे सूज आणि लालसरपणा कमी होतो. 4, कोरफड किंवा कोरफड जेल इन्फेक्शनच्या जागी लावल्याने आराम मिळतो. 5, गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्यात अर्धा तास पाय ठेवून बसल्याने फंगल इन्फेक्शन कमी होते. मीठ हे अँटीबॅक्टेरियलचे काम करते, त्यामुळे सूज, जळजळ व खाजेचा त्रास कमी होतो. 6, ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अनेक अँटीफंगल गुणधर्म असतात, जे खाज आणि संसर्ग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 7, आंघोळीनंतर शरीराचे फोल्ड होणारे अवयव नीट पुसले पाहिजेत. यामध्ये बगल, गुडघ्याचे सांधे, मान, पायाच्या बोटांमधील जागा इत्यादींचा समावेश आहे. 8, पावसाळ्यात सैल सुती कपडे घालावेत. 9, व्यायाम केल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर लगेच कपडे बदलले पाहिजेत. अंगावरच कपडे सुकू देऊ नका, यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.